Okay. देवाचे आणि पवित्र आत्म्याचे नव्वी आमच्या सुमी आंजी जुक सचि ती कृपा देवा सो मोग आणि पवित्र आत्म्या सो आमच एक वर्ष तुमचे सोवे असो तुमचे सोवे असो सुम्याच्या जेवणात बगीदार जाऊ का इल्ल्या जा मुझ्या मोगाच्या भावना आणि बहिण्यानं हे सुम्याचे निमाने जेवणांनी सदांच आमक पोषण देऊनचे ते जेवण या जेवणात भाग्य हंगासर आम्ही आयल्या ने आमची कूड दुवून घेऊक पूण आमचे आत्मे नितळ सदांस सदांसमेच्या पोयत पोनात आसोक आता ज्या याजक पोना आमचे याझाक पोन आम्ही जोड घेऊ मात्र तानंद दिल उपादेस खरेच उतर आम्ही फाळू देखून हे भाग तुकाम देवान जोड दिला दे जेजू ते नी केवळ आईच्या एका दिसा खात सगळं जिवीत बोर जिनी बोर त्या गांधी असताना आणि चढ आणि चढ खैसरी सुकल्या सोम्याच्या जेवणात भागीनपणी या भक्तीपणी भाग घेऊ या सोम्याच्या या जटपणा भागीदार जाऊ या सोम्याचा सो तो मोग ताणी केल्या बरी एकमेकांचा मोग करू आम्ही सुकल्या

सरगीच्या अबो मंगळ बापा तुझ्या पोता झेज तईन सरगीच्या जेवणाची ती वाट तू आमक दाखवून दिल्या असता तसं जेवणात आम्ही संसारात असताना भगीदार जाऊ आता ज्या रया ह्या जागपणात आम्ही असून सदां सताने केल्लो तो मोग महात्म्या ताने दिल्ली ती सेवा आम्ही करू तू आमकां करपा धी हे मागणे आम्ही करता ते आज तुझ्या पुता जेजूचे नव्हे निर्गमन अध्याय बारा एक निर्गमन अध्याय बारा वेग चौदा इजिप्तान सर्वेस्परा मैझेक आणि हो म्हण तुमकां सर महिन्यापैकी पहिला जातो वर्षाचा तो तुमकां जातो इस्रायलच्या सगळे परजे लागीं उलोवन तांकां सांगा ह्या महिन्याच्या दहाव्या दिसा तुमच्या मदल्या हर एकल्यान एक शेळी तारस करूंक जाय एक एक शेळी ती शेळी कौंक एक कुटुंब भोव लहान जायत जाल्यार ताणे आपल्या लागीं वस्ती करत्या मेळो न्हू तांचे त्यांच्या सांकेप्रमाणे ती वांटून घेऊन दे हर एक कितले कताल ते पळून शेळी विंसूक जाय जसलेच आयब नातलेली दादली आणि एका वर्षाची बकऱ्या वा बकड्या मधली तुम्ही ती विंसेर ह्या महिन्याचं चौदावो दीस पर्यान तुम्ही ती सांभाळूक जाय त्या दिसा सांज जाताना सगळे इस्रायल परजेन शेळयांक जिवशी मारूक जाय उपरांत इल्ले रगत घेऊन ज्या घरांत शेळेचे मांस खातात त्या घरच्या दरवंतच्या दोन्ही कांब्यांक आणि त्याच्या वयले पाटये ते सरव जाय तेच राती शेळेचे मांस तुम्ही जाय उज्यार बाजून बेकामीर उंड्या आणि कोडू भाजे सवे तुम्ही ते जाय जिवे वा उदकांत उकडलेले तिचे कांयच खाऊचे नाही भगर सगळी शेळी तिची तकली पाय आणि आणखीटी वेगळी करीन असता उज्यार बाजून तिचे मांस तुम्ही खाऊचे सकाळ दवरचे नाही जे कितें उरता ते तुम्ही दीस उद्याच्या आधी लासूक जाय हे पर्यंत तुम्ही ते खाऊक जाय तुमच्या कमराक पाटो बांदा पायांक वणो घाला आणि हातांत एक दांडो घेया वेगळीवेगळी ते खाया सरस्वराच्या मानाक संभ्रमची पास्क परबी ते राती हांव इजिप्तातल्या उतरून वेल आणि इजिप्तच्या हर एक प्रथम जनिताक जावं मनशाक जाऊ मनजातीक जिवशी हांव हाऊजिप्तातल्या सर देवांक शिक्षा हांव तो सरेजपूर तुम्ही वस्ती करता ती घरां दाखोवन देऊ शेळीचें रगत एक कुणा जातालें तें रगत पळयतच हा तुमकां काई वाइट करी करिनासता मुखार वेताल हजिप्ताक शिक्षा लातना नचे कर्ग तुमचे येऊचे ना हो दीस तुमकां एक उघडास सो दीस जातालो तुम्ही तो सरेस्पराच्या मानाक एक परब कशी संभ्रम संत संततीतून संतती पर्यान हो उत्सव एक शाश्वत कायदो कसो में सम्रम दलाद देवाचे उतारे देवाचे वो डुपकार जिसु तूझे उत्रामा का सतावाटे सोलों लेटा पत्यों सर्ता बावर्त दीता

तुमचे पसंत दिवची हे मुज्या उगडासाग करा तेस परी जेवण जात असं कालस घेतली आणि मुळे ही कालस मुज्या रक्तान तीर न वसुल् जितले तुम्ही जितले पवटी ती तुम्ही पियेतात तितले पवटी ते मुज्या उगडासा करा कित्याक जितले पवटी तुम्ही हो उंडो खातात आणि ही काल्स पियेतात तितले पवटी सुम्याचे मरण तो येसर तुम्ही परगट करतल्यात देवाचे उतर है देवाचे ओडोकार अल लोयाोयाोया अल लोया, आले लोया, आले लोया।, आले लोया। 都不讲。 परमाणे जेजो क्रिस्ताची शुभ वार्ता वार्त शुभ वर्तमान अवस्व तेरा आणि वळी एक थोन पंधरा पर्यंत सेंट जॉन्स गास फुल चॅप्टर थर्टीन अँड वर्स वन टू फिफ्टीन जेजू आपल्या शिसांचे पाय धुता पास पर ब्यादी जेजू संसार साणून बापा सशिमेची आपली वेळ घडी लागी पावली म्हणून जना असलो संसारात असलेल्या आप आपल्यासो त्या मोग केल्लो पण आता संपूर्णतः त्यांचा मोग करून दाखव तांचे सांजेचे झवण जे जेज जे विश्वासघात पराधीन करे म्हणून सीमा सीमांविस्कार त्याच्या पुता आजुदासच्या मनात येदोळस घट्ट केले बापान सर वस्तू आपण आस्वादीन दिल्यात आणि आपण देवा ताऊन येऊन देवा ते वेता म्हणून जेजू जसो देखून जेवणा ताऊन तो उठलो आणि आपले वैले मस्तूर खाण दवरून एक आलो त्याने पेंगटाक बांधलो उपरांत एक आयदना उद्या ओतून आपल्या शिसांचे पाय दुक लागलो आणि आपल्या पेंगटाक बांधलेल्या तुवाल्यान ते पुसूंक लागलो तो सिमो पित्रू शोशा येलो पित्रून ताका म्हण सोमिया तू मजे पाय दुताय जेजून ताका जाप दिली हांव कितें करता तें तुका आतां समजना पूण मागीर समजतलें पेदरून ताका म्हळें म्हजे पांय दूंक हांव तुका कितें कस सोडिना जेजून जाप दिली हांव तुका धुयना जाल्यार म्हजे सांगात आतां तुका वांटो आसचो ना पेदरून ताका म्हळें तशें जाल्यार सोमी हांव म्हजे पांय मात्र न्हय म्हजे हात आनी म्हजे माते इंदू जेजून ताका सांगलें जो कोण न्हाला ताका आनी मुखार दुयजय म्हणून गरज ना तो सगळो सुनीतळ आसा तुम्ही नितळ असा पण सखड नात आपणा घाता परत करतलो कोण म्हणून तो जण तुम्ही सख्खड नितळ नात म्हणून ताण पाय त्यां झाल्या उपरांत आपल्या वैले वस्तू परता नेसून तो पुंगीर बसलो केले ते तुमकां तुम समजाले म विसार ताणे तुम्ही म्हाका मेस्त्री आणि सोमी म्हणून आपयतात तुम्ही तशा आपोचे ते सारखे कित्याक हांव खरोस मिस्त्री आणि सोमी हा जर तुमच्या मेस्त्रीण आणि सोम्याने तुमचे पाय दुले तर तुम्ही एकमेकचे पाय दुजई हा तुमक ब तुम्ही करच्याक हांवें तुमकां एक धेक दिल्या देवाचे उतर हे हांव तुका धुयना जाल्यार तुका म्हजे ते वांटो आसचो ना हांगा सर सोम्या चापायान ताळा दोन नितळ जावंक आयिल्ल्या म्हज्या मोगाच्या भावना आनी भयण्यान एका खासदाराच्या माटवांत खासदाराच्या त्या रिसेप्शनांत जा जेवण जाल्ल्या उपरांत एकलो आनी एकल्या लागीं विसारी लागलो खंय हात दुखांक उदक खंय आसा जेवण उपरांत एक विसारता हात समजलें तुमकां कितें समजलें तुमकां जेवच्या पयल्या आणि हात दुर्ले तर खंय उदक आसा म्हणून आज जायती जाणां आम्ही जेवल्या उपरांत हात दुक उदक आसा म्हणून विसारून आसा देखून सुजेजण म्हणले हा तुम्हाला दुना जाल्यार म्हणजे ते तुम्हाला वांटो असेमेच्या जेवणात भाग्य तर पहिले आम्ही दोन नितळ जैस आणि तो आमक नितळ करता आणि कोणी नाही आमचे भाऊ खालिस्तानी उटावटी निर्णय घेतलो आम्ही या तीन दिवसांच्या परबेक या म्हणून

आणि परतन अर्ध्या घंटा आम्ही पाच जण येतो रे म्हणालो आणि कालस रातीव पावल्यात पैसर गोयात आमच्या मंगळूरात आणि सकाळी तो आज असे सांगताना बाबा जेवण म्हणे तुम्ही दोघे हंगास खी घरकन रावा रे तितलं पैस तित्याक येतात रे आता रे रे म्हणता तुमक ब बेजार जाऊन पुरव तां म्हणून मान मन देऊना म्हणून बेजार आणि ताणी आमक रे म्हणजे आम्हाला मान काढलो बेजार बेजाराय या गोयकारांक रे रे म्हळ्यार तांकां वयर दला बरी आणि रे रे कडेन उलयतना उलय जागृत पण आस आमी भागी भाव भहिणी आज मात्र जिंकण आस आयल्यांत यस मनोभावान यस उत्सवान यस अत्रेकान यस उर्बेन उमेदीन तुम्ही हर एक फाटी या सुम्याच्या जेवणान भाग्य जे हे तुमक आज कळतले आमकां हर एक दीस सोम्याचें जवान एक परब एकूच साव हे तुज्या म्हज्या आमच्या मतीन कंसा सी जितले पटी आमी समर रमतो तितले पटी ताज्या उगड आसना आमी समर रमतो मात न्ही थोज्या ह्या आं कितें म्हणटात एक वॉटांत आसोन आमी समर रमता सबार जाणांक जें किदें हांगासर हांव सोलोन व्हरता तें तांकां मानवाना मेसवाना पण तुमकां देवाच्या उतरामुखात ते सत कळी जाल्यार तुम्ही सुखान असताना हर एका वर्षात असले करूंक करू धांवन येतात खंडीत येतात किती <laughs> म्हणजे मला हे उघडापण जयत्या संप्रदाय रिती रिवाजो कायदे कानुना नियम सकडे देगे दोन सोम्याच्या जेवणात आम्ही भागीदार जावन असा सोमिया भुखेन आमिया <laughs> तुझे खाण दी आमक उंडो सर्गी सो दिसो आमकेच्या दिस सोमया भुखेन नामिया तुझे खाण दी आमक ओंडो सर्गी सो दिस आमक

नी कुट म्या जेवण भाग घेऊ कुटुंच्या जेवण सरी जेवत संसार आज निमा जेवण निमा जेवण सं आज मात्र झाला सारखे समजून घे मनीस सोम्याचे निमाने जवान म्हणून त्या निमा संिक जेवणात माथेर झाला पण हा माने तू आम्ही सत जण जाऊन सर्गीच्या जेवणात आम्ही भागीदार झाल्या सर्गीच्या राज आपोने आयला सक्कड तयार झाला सेवना सर्वां पोहिला व्हड जेवान केला सळगीच्या राजा आपो आयला सक्कड तयार झाला सेवणा सर्वां पोहिला व्हड जेवण

आज तुमकं कळतले हे संसारिक जवानी ना पास्क झाली पुस्क आज तुमक सारखे कळतले याच्या पहिल्या तू वाचपांत ते खाली उडास मात्र संसारिक जवानी उडास मात्र सारखी जवा तुझ्यानं म्हणजे जातले खरे खान सोम्याचे संसारी जेवण जाताले उडास मात्र इजिप्तात असताना इस्रायल त्यांनी केले ते पास परा बी जातले का उडास मात्र पण सोम्याचे जेवण जातले तुक म्हाका उडास नाही खरे खाण तुझ्या जिविताचे मोतीया ही सतां तितकी मानून घेऊनची मात्र कनसया मोतींत खंयच्या जेवणात आम्ही भागीदार जन आसा खंयच्या जेवणात आम्ही भाग घेऊन आ शुभ वर्तमान पहिले ऐकव्या जो असो शुभ वर्तमान आणि पंधरा वय ना जेजू आपल्या शिसांचे पाय दुता पाय दुता संप्रदाय असा की ना तुम्ही जेवणा पहिले पाय दुतात की ना जेवणा आपण देतात पहिलं वर चेंबू देतात की ना खाली घेऊकास किती घरावर गीत तोंडू पाय दुंक हंगा सर सरगी जेवणाक तयार करून जेजू आपल्या शिसांचे पाय धुता ते सरगी चा जेवणाक तुवे तुझे पाय धुल्यार जायना सरगीच्या जेवणान बगीदार सांग तुझ्या हां कोणी सेवाकाने तुझे पाय धुल्या रे जायना सरगीच्या जेवणात हव्यान तुम्ही हवे बगीदार जायचे कोणी तुझे म्हणजे आमच्या पाय धुयचे उदकान नाही उतरान उत्खन नहीं उत्खन आज थोड़ा अंक तुमका थोड़े हाँ पहले पटाई का तेलंग दुनिया दिन तुम क्यों कितने हाँ बाह जिस जो आप लाशें सांचे पाएं तो तब तुमको विज्ञाय को मिलता ले आओ तुम चे पाएं तो इनान जला रे मुझे सुबह तुमका वांट तो आस ना सर्किट चा जेव नांते तो कौन है हम चे पाएं तो इसे रखो रोता तुम मी आज पाय उकल दर दाखवू आज जे आमचे पाय दुता आणि आमक सर संपूर्ण तरान सगळोच आमका दोन कुशी वरता खंचे एकांतर असे सगळोच माका समर्पेता कुशेन तू जा आ आई मीन इंग्लिश ऑल टू जीजस आय सरेंड ऑल टू दे माय आ फीलिंग यू आता तुम खास तू मी फ्रीली दिया मका नाही मुझे आता गला का आ तू ने आ मी नितळ जायचे झालं रे तुम दिया सोम्याच्या मीचा घाला ताने दु ताने नितळ करी जाई ताण दुकानं तयार करी जई आणि जेवणात भगीदार करी जई देखून ऐकू या पास्क परब आधी पास्क परब मागी पहिल्या पास्क परब कितें पास्क म्हळ्यार कोंकनेत पास्क इंग्लिशान पास ओवर आणि तो तर भाषांतर करतो आल थोडीतो पोल तोडी उतरून म्हणतात पासिंग ओव्हर तसे परब जू देवाच्या शीतले आणि संसारात जेजूची निमानी पास परब सर काय का आपल्या शिसा सवे जेजून आचरण केले संसारातली पास परब निमानी त्या उपरांत संसारात आचरण करचे पास परब त्या उपरांत ना आणि एक परब आमक तो आज जोड दिता खंची ती मागे समजतले ऐकूया पास्क परब पास्क पर ब्यादी जिजो हो संसार सांडून बापा सरचे वेचे आपली वेळ गडी लागिन पावले म्हणून जाणा असलो आ संसारांत असलेले आपल्या सो आपल्या ताणे मोग केल्लो ताणे मोग केल्लो आपल्या सो ताणे मोग केल्लो सकडा सो ताणे मोग करू ना सकडा की ताणे दोंगणा सर का

ती एक पुताक प्रसूत ती एका पुताक प्रसूत जातली तुम्ही ताका जेजू म्हणून नाव दो जेजू म्हणून नाव धरूक जाय कित्याक कित्याक तो आपले परजे आपल्या पर परजे कोणाच्या परजे तो सोडयना मागीर पहिल्या वसपान तुमकां आयको मेळटाले कोणाच्या घराच्या दरवट्यार शेजेचे शे शे रगत नातले तांकां पुराय आं नासकन उडयतले पूण आपल्या स्वताने मोग केलो

दोन पयलीं आमच्या बाबा रोशना आपोवण्या आयलें खंय ताजी इल्ली किती <laughs> ताका येयल्लें इल् सवाला घाल ना ताजी इल्ली तणकी जाली तो मला खंय आलें कितें झालं म्हणून सारूंक ना भावा तुझे जस्तू तूं कोणाय कोणा गरज ना कोणी स्वीकार कर तुझं जस्त झालाय तर कोणी समाजेत कोणी कुटुंबात कोणी तुझ्या सोयऱ्यामध्ये कोणी तुका करिन असल्या रे कांय फरक आं हांव तुजो जालांचे जू हांव तुजो जालां जे जू हांव तुजो जालांचेर जूं मज्जा का जा हांव तुजो जालां जे झू हांव तुजो जालां जेजू हांव तुजो जालांचे जूं ते झाडा कितें जाता आपल्या सूं तांणी मोकिल्लो पूण आतां संपूर्ण तरान तांचो मोग करून दाखयलो के आ केला म्हणल्यार पवन आता दाखयता तो तूं मुजो म्हणून पोटलून धरता हारून धरता तो, तो संपूर्ण तरान दाखोवंक कशी व्हरता ते तुमी ताजी जाताना आं तूं कितें करता तुका आनी म्हाका आमकां जेजो मोग तुजो ना आ? आ? झमोग तुजो वर्णंक साखा ना कितलो मोग तुजो विसरोंक साखा ना कितलो मोग तुजो विसरोंक साखा ना म्हणजे झमोग तुजो वर्णंक साखा ना हांजें झमोग ताकून गुंपीन गोविंदा जायनाका तुम्ही हंगा सुमार अशा वय लोक असा तुम्ही गुंपीन असले सोपणा सांगत हाय आयला हे बसला चिंती ना तसे मम्मी सांगत हा आईला <s> आयला <territory> माझ्या दट्टू सांगत आयला आईल्या या माझ्या भावा सांगत आईला काय जायना हंगा असलेल्या हर <t> तुम्ही <topics> कोणाच्या स्वाधीन करू कोणाक समर्पण करू जे समिता जेजू समर्पित समर्पिता हा जे सु समर तुझ्या सेवेंत मोझे जीवित तुझ्या सेवेंत मोझे जीवित मोगान तू स्वीकार कर मोगान तू स्वीकार कर खानी खझे सर्वस्व कानिक जाऊन मुझे सर्वस्व समर्पिता हूं जीसस मसीहा समर्पिता हूं जीसस समर्पिता ताजो झालाय तर ताने तुझं मोग केला तर तो संपूर्ण तर ताजो मोग दाखवून खुशी वर्ता तुका ने म काम का आणि कशें तो दाखवून खुशी वर्ताय का त्यांचे संजयचे जेवण सळतले जीसूक विश्वास गाता पार बारा दिन करी सांजेच्या जेवणाचा वेळ तो बारा जणांपैकी इकरा जण जिच्या मोगांत असतात पण एकलो असा जिच्या मोगात नल्लो आम्ही जैते असा हा किती जणां जिच्या मोगात असा हाऊन येना तो जना कोण पण मोगात असोगात उरतली जिस एकवटान जिय कोण जिच्या मोगांत नात जुद आसा बरी ती विंगड जातली देखून एक क्लास आसा ताका पारादीन करूंक पारा हादीन म्हळ्यार परकें आदीन करसो देखून हांव गी तो हांव घेतो म्हण मागीर तो मा तुमी सारता देखून आमी पर आदेन करतले मदलेगी ह्या जेजूक स्विकार कर न्ह ताजो मोग करतले आहा मदलेगी म्हळ्यार आमकां स्वीसारूंक जाय पूण जेजू ताजो मोग सगळ्यांक कितें दाखयला ता न्ही जेजू मोग स्विकार करूंक ना तुमकां बेगीन कळटलें कोणें जेजू सगळ्यांचा मोख करता पण तुझार करू ना जेजू काही करू शकना जेदना तू ताका स्वीकार करता ताजी ससे धावून येत तो तुक आरावून धरता पोटलून सांगला तुझ्या आत्म्याची बचावी जेजूच्या हातात दिना तुझ्या आत्म्याची बचावी खेवाक हातात दिना तुझ्या आत्म्याची बचावी तुझ्या हातात असा नाेजू जुजास बचाव करतालो ना किती करूक नाुजास जेजूक स्वीकार हा केला गे तुवें केला गे आम्ही केला गेले तो मोग तो संपून दाखव कुशी वरता कसे जेजूक पारा पारादीन करी आहे म्हणून सैतन सीमा विस्कारच्या पुता तू आणि जे एकोटत सैताना सो, सो केळव

पडा ना किद्या तू येताना क्लस आयला येता नाही तुझे सांगता आई लिंगी सगळं संसार मिळलेले वै मू येते लिंगी तुझे सांगता हा सांगला ना तुमका मोजी मोळणे खोनी ना त्यावेळा देऊ सांगा खबर झाले जेणे मोजे या फोडा या संसार खबर झाले जेणे मोजे या फोडा या, फूड़ा या। नाम ना बापू ना आवई सणला हवे सर्वांकी भाऊ जाऊ भेन नाव ना बापल्यो कोण मोजे संगी रावलो इष्ट जाऊ सोरो जाऊन कोण मोजे सशी रावलो मोजी म्हणे कोणी नाथ अस पुणे क्लास दलो आज कित्याक अशें सांगतागे पयलें जाया जेजुची जेजू जातलो तुमचो पण परा दिन करतलो तयार असा थंय सैतानान आमी ताका तयार केल्लो ह सो तिरस्कार करूंकू संवसार आसतालें आपणावंकू हांव संवसारान तर देवसार तो सुखेल खेळटा हांवें सांगला हांगा वस्ते रे ते वेळार आमकां संवसाराचेर करूंकू आनी जेजू सावन पयस करूंकू उडास सोम्याच्या जेवणात भागीदार जात मात्र सदा कळ सोम्याच्या एकवटात असत उड उडास ना, तो ना, ना काम का, एका दिसू आसा हंगाम सांगा जेजू हर एक गडी आसा समक एकवट जेजू हर एक गडी आम्ही जिवच्या मोगात हर एक गडी आम्ही जेवच्या उजवाडात हर एक गडी आज हे भाग तुमका जोड देऊ कशी वरता बा नाही आहे संसार आखपळून देखून संसार त्या हां अधी पा तिंग नाकात सामाजिक बिये नाकात देवाचे उतार कितें सांगता ऐका आणि स्वीकार करा कितें म्हणटा देवाचे उतार बापान सर वस्तू आपणा स्वाधीन दिल्यात आणि आपूण देवा तावन येऊन देवा ते पाटी वेता म्हूण जेजू जाणा आसलो जेजू जाणा आसलो हांवें तुवें आमी जाणा जाय जे आमी खंय जावन आयिल्ल्या खंय सतावन तो आयिल्लो कोणे तुकार आसलो Chintun no pole, baba cintu nu no po, cintu no pole, boy. Cine să tu care ma cam goson casă? Jesu zan de cand tu o sonsera ca bulong na Jesu. खंत हांव आयिल्लो ताका कळीत आसलें खंयच ताका पाटी वचूं कसो आमी ताका कळीत आसलें देखून ह्या संवसाराक तो बोलूंक ना आनी ते पाटी पाव आसत जाल्यार बापा सोशे आपूण आसा जाल्यार बापान कुशी वेल्ले आपणान करी जे म्हणले तो जाना आसलो आज आस तुका आनी म्हाका आमकां तेंच बापाचे येवजन कितें म्हणलें समजून घेया देखून तो कितें करता देखून जेवण हरता तो उठलो आनी आपले वयले वस्तूर खाण दवरून एक तुवालो ताणें पेंगटाक बांदलो सोमायका जेवणा पहिले नेवणा पहिले जेजून त्यांचे पाय दुक ऐकाले ता। तुम्ही वाचले खै जाऊन उठल जेवणा सांजेच्या जेव्हा जाऊन नाही ऐकाले म आता जेवणार जेजू उठलो वैमू तरी सांजेच्या निमाने जेवण झाले वैमू आता तो उठता आणि पाय धुता संसारिक जेवणा की सर्गीच्या जेवणाक चिंताला चिंतला तुम्ही आम्ही जिंकला म्हणणा मी चिंटल जेवणाक तयार आहे जाऊन हं हंगा हात पाय हातपायुत आणि जेवणा तयार करता ना जेवण झाला संसारी जेवण झाला आता सर्गीच्या जेवणा जेजू उठता मेजात उठल उपरांत एका आईदान उदक वतून आपल्या शिसांचे पाय दुवूक लागलो जेवणा उपरांत आपल्या शिसांचे पाय देऊक लागलं किती आमी देवाच्या उतर वाचता पण करून घेना समजून घेणार हा अशें अशें उत्तर वाचतानावी सत्ता मिस्तर गुट डापे जातात खंयच्या जेवणाची तयारी तुम्ही करी जाई जाय खंयची बूक थान घेवन तुवें हांवें आमी तुम्ही भाव भणी न ही बुक ही थान सोम्याच्या जेवणात भगीदार जाऊ कु सर्गीच्या जेवणात बघीदार जाऊ देार हा केले बुक मोजी तांबोय तान मोजी बाग बुक मोजी तांबोय तान मोजी बाग तुझ्या त्या मोगान माग तुझ्या त्या मोगान मग जसे नीता उदका जरी मेरू आशेता तशे तो ज्याम होमया आवला जशे नितळ उत्का जरी एकमेरू आशेतात तशे तो जाम होमयां मला पैले स्वतः उगडा भिजवच्या पहिले हे म्हाका समजानाले पाय दुतात एक उंडो त्यांच्या हातात देतात अरे पळलं म्हण तुम्ही बारा जाणांक बसयतात आणि पाय दोन एक उंडो अर्थ कि अर्थ दिसना हमें जेवन हाँ उपरान जिज उठता हाँ उदक उदक घता शिशांच पाय धुता पाय धुता ना आणि आपल्या पेंगटाक बांधलेल्या तुवाल्यान ते पुसूक लागलो आणि दुता मात नाही बरे पुसता आणि त्या दळा तो सीमा पेद्रू सरशी आयलो पेद्रून ताका म्हणले सोमिया तू मजे पाय धुताय तू हे पाय धुचे ताका समजना जेजू ता खा जेवणा तयार करता म्हणले पेद्रूक समजाना बा भीन पेद्रू चिंता म्हणजे दुसरे प्रकार पैकी ही रिवाज असेल ना तांचे रिवाज कोणी गुलाम आणि धन्याचे सेवाक आणि मिस्त्रीचे पण देखून तांग पेद्रू सोमी सोमिया म्हणजे माझे उंचे घे जेजून ताका जाप दिली हाव कितें करता तें तुका आतां समजाना आज पर्यंत तुमकां कांय समजूंक ना समजाल्लें आज पर्यांत जेंजून जें कितें केल्लें शिसाचें पांय दुरले कितें म्हण तुका तुका समजाल्लें जजून कशें सांगलें पळय पेद्रूंक हांव करता तुका आता समजोवचें ना पण मागीर समजा मागीर समजतालें हांव खंयच्या जेवणाक तुका तयार करनासां म्हणल्यार तुका मागीर समज जातालें पेद्रून ताका म्हणलें म्हजे पांय दुंक हाँ तू का केदिंग सोड़ी सोना हाँ बढ़िया आता ही का जब ना पेड़ संगता ना तू का उम दुःख सोड़ी ना आमी जाइते सोचा ना बसले बोल से ले काम का सोड़ी ना

तुमच्या लागी उलयला त्या उतर उतर ये नितळ केली नितळ केल्या फांट्या बरी झाल्यात आवलयल्या उलयल्या हा उलयल्या हंगा असले आम्ही मात ने कोणान हंगा येऊन देवाचे उतर ऐकून कसे नितळ जाता ये सोपान मोझे ओदाक्ष न मी तळ जा तोल दो म का हनी हि माओ दावेद्र म्हले बैमू पैकी निची पातकां आणि तळ दोन वर्षांची झाल्या हिसोबान ताका पण तुझी आातकां दोन वासांची झाली देवानी किती दे म्हणता आलेल्या कुत्रा वरवी

जेसुन जे झुंदूय जे म्हणणार कोणी तरी सवा कांड तांग उदकांत बुडोवन काडी जे माते बुडोवन काडी जे पोटी बुडोवन काडी जे पांय बुडोवन काडी जे म्हणून पेतून तशें म्हणटा जेजून कितें जाप दिली जेजून ताका सांगले सांगले जो कोण नाला ताका आनी मुखार दुयजय म्हूण गरज ना तो सगळो सनितळ आसा <laughs> जेजून कितें सांगलें ताका कोण नाला हा पेद्रू तुझी कुड नितळ करू सांगता जे जेजूक जेजूक तुझी कुड नितळ करूक नो आत्मो नितळ करू जागा सांगले तुम्ही ना उदकांतच असता वैमू हे माष्टी पाकचे ख असतात हा चिंतून पळया सो पेद्रू जाऊन दे आंद्रू जाऊन देकोब जाऊन देऊन खा असतात ते के उदकांतच असतात वैमू कुणी ते नितळ असतात की ना

हाती दू पायी दू सगळं तू वय मग पण हा जेज सांगता तुम्ही सक्कल नितळ असा तुडीत ताका स्वीकार केले कोणक जेज स्वीकार केले सक्कडे हा सांगला जुवांच्या वांजेला एक वळ बारा तां ताका स्वीकार ताने स्वीकार केला आणि देवांची भुगे जाऊन बाग ताने दिला म्हणता देवाच्या ऐका वांजेला स्वार एक बारा पण आपण स्वीकार केल्या समेस्तांक आपण स्वीकार म्हणजे म्हणजे आपल्या नावाचे विश्वास दवर म्हणजे जेसुचे विश्वास दवरलेल्यांक ले देवाचे बुरगी जाऊचे देवाचे बुरगी जाऊचे भक्तने जोड दिला देखो नो इक राजाने तक स्वीकार केलं ओय मु देखो जेसु किती म्हणतात तुम्ही नितळ असा तुम्ही नितळ असा पण सकड ना सकड ना एकलो ना किती एकलो नितळ ना किती एक नितळ ना हा सांगले ताने जेजूक स्वीकार करू ना सांगले ताने जेजूक स्वीकार करू ना जेजू कोणा ओत्त स्वीकार कर ना स्वीकार कर तुम्ही म्हणतात स्वीकार कर मी या ये फूल म्हणून जेजू कोणा वत्ताड घाली ना मला स्वीकार कर स्वीकार केल्या का देवचे भगे जाऊचे जॉन ताने वास दिवड पडते पण आपणाक स्वीकार केले सोमेश आपणाक स्वीकार केले सोमेश तांक मुंजे, मुंजे आपल्या नावाचे विश्वास दवरले मुंजे आपल्या नावाचे विश्वास दवरले लांक देवाचे बुरगी जाऊचे हक्क ताणे दिले तुम्ही जायते असा जाऊ प्रो सेवा कं स्वीकार केला जेजु स्वीकार करू ना तुम्ही नितळनांत तुम्ही जायते असा जेजु स्वीकार केला सेवा नितळ काले स्वीकार करू ना बिना खाते सगळं समजून घ्या तुम्ही जैत्यानी जेजूक स्वीकार केला तर आम्ही नितळ आम्ही जेजूक स्वीकार करतना कालसेवाखांक मात स्वीकार केला तर आम्ही नितळ आमचं संस्था मात स्वीकार केला तर आम्ही नितळ आमचे किती म्हणतात पोंगोड या समाज मात्र स्वीकार केलात आम्ही नितळ आमच्या वडिलांना मात्र आम्ही स्वीकार केला तर आम्ही नितळ ना जुदास मागीर वेता कासकन घेऊन वेस बदलून येता कोण असशी काही पास असशी त्यांना <laughs> स्वीकार करचे गरजेचे तू ता का स्वीकार करता ना तो तू स्वीकार करता तू नाही तळ जात आहे एकूणचे सुमकार किती म्हणतात आपला गतान पारा दिन करतलो कोण म्हण तो जाणा असलो देखूनच तुम्ही सक्कड नितळ नान म्हणून ताणे म्हणले पळ एकलं नितळ नातलो बारा जणांत एकलो आणि सांग ताका कळीत असेल किती कळीत असले ताका <स्टारीण> कोण परादीन करता म्हणून ताका कोण विक्रीत करता म्हणलं तो जाणून एकलो नितळ ना देखून जर तर हंगा हे जेजू स्वीकार केला म्हणून आम्ही बाहेर वेतना जेजूक साक्ष जो या जेजूक आमचो सोमी म्हणून स्वीकार करू आम्ही भियान आमी आम्ही परादीन करता करतात विक्रीत करता तर आम्ही नितळ ना धर्मात असा बरो बरोबर आणखी म्हणलो बिरूद आसा तो बिल्लो घाल तुम्ही भोवतात क्रिस्तांव क्रिस्त बस्त्याव शिम हा जुवांव आणि कोण वडली वडली नाव <clears throat> पण परिस्थितीत या नितळ जाल्ल्या सेवाकांबरी बरी या शिसांबरी हा जेजूस आणि जेजू मजो कोणी तो केदो व्हडलो जो कोणी सांगता सांग वही हांव सबेंत ना हांव धर्मांत ना हांव जातींत ना कुळेत ना हांव तुमच्या हाता ना तुमच्या सबेंत ना

देखून सुजेस म्हणलं पेद्र को आता तुम कळचे ना मागीर तुका कळतेला म्हणलं की ना ताका कळूंक ना त्या दळा जाल्यार तो तांकां समजा सारखं सांगता हांवें तुमच्या मेस्त्रीन कितें केलें तुमकां समजालें मो तुमी म्हाका मेस्त्री आनी सोमी म्हूण आपयतात तुमी तशें आपोवचे ते सारके कित्याक हांव कोरोसू मेस्त्री आनी सोमी आतां तुमकां कितें समजलें मेस्त्रीन केल्लें शिसानी करी जे न्ही हें सोम्यान केलं त्याचे शिसाणी आणि करून तसात पण ते सरकेंगी अंगा जेजून किती के केले त्यांचे आहे हे खाली कुड ताने दुली गी जेजून त्याच्या शिसांग खंच्या जेवणा तयार केले त्याचे शिस म्हणून आम्ही सांगचे आम्ही लोकां खंच्या जेवणा तयार करणार काल एक पाय दोन एक उंडो देऊन आज शिस म्हणाल्या हर एकल्याने जेजून किती केले काय पाय दुल्या असताना त्यांच्या हत्ने बचाव जायनात इतलो लोक असताना बारा जणांना वयर आपण काही पाय दुत या गुंडो दिल्यानंतर त्यांच्या हत्ने बचाव जा सक्कड सगळ्या संसार ताळो गजून द्या देवाचे उतार देऊन त्यांचे जीवित नितळ करचे गरजेचे उतरान तुझा जिवी दिल जेज़ु आत्मानुजा पवेत कैल उतरान तुझ जिवे दिल जेजु आत्मान तुझ पवेत कल जिवेदल जेजु जिवेद लाइ उदारपनान तुवे जिवेद लाइ जिवेदल जेजु जिवेदु लाइ आता तुमकां जावं विचारता इतलो काळ तो इतली वर्सां जाता न्हू हांवें तुमकां काले उदकान तुमचे पांय धुल्ले तुमचे तुमकां सगळें धून काडिल्ले जाल्यार तुमचे आत्मे बचाव जाते हांगा आसले तुमी वर्सां घातल्या वर्सां घातल्या न्हू हांवें देवाचे उतर आयकोन नितळ जाल्यात वय मू वयगी वयगी न्ही हाज्या पयलीं हांवें तुमकां सांगलां उतरान आमी नितळ जाता न्ही उतरां उदकान

सतराय करा, करा।, करा आज पळ्या न गे बैल्या रितीन बैला रितीन त्या सुण्यांची सतराय करा म्हणता पावलो सुन्नात म्हणून विश्वास खातर त्यांची सतराय करा या सून्न्नाथ म्हणून उदकांत बुडोवन काढते त्यांची सतराय करत असा जैत्यां उदकां बुडोवन काढतात आत्म्यात नितळ जाल्यात गे उदकां बुडोवन वेल्या असताना आत्म नितळ जाताय पूण उतरांत उत उतरांत देवाच्या उतरा वरवी पोळ्या आणि गे पाव भयणी न देखून सांग सांगता त्या सुन्याचे सत्राय करा कोट्या इराद्यान द्यान सुनत म्हण सांगून विश्वेस लोन तेलांची सत्राय करा सत्राय करा मुकली वळ आमी झाल्या आम्ही झाल्या रे खरे सुन्ना त्याची पर्जा सुन्ना त्याची पर्जा देवाच्या आत्म्यान देवाच्या आत्म्यान आमचे सुन्नात केल्या देवाच्या उत्तरान आमचे सुन्नात केल्या वैगिनी तुमका कळा ना बघा ना आमची सुन्नात झाल्या की ना जु देवांची झाल्या नाही नी भियेनाकात आमची सुन्नात झाल्या देवाच्या उतरा वरवी अत्म्यान किती देवाच्या आत्म्यान स्तुती करतली आता आमची देवाच्या उतरां सून्नात झाल्या देखील देवाच्या आत्म्यान स्तुती करतली बायल्या विधी नियमांचे पातयणी सोड जे म्हणता बैला विधी नियमांचे पातये नि सोडल्या सांडल्या पातये नि थंय आल्या विधी नियमांत आमकां पातये न्ही त्या संप्रदायांक आमकां पातये न्ही ते मागीर पाटीये हे मार्क असो वांजेला वसो सात वस वळ आठ आनी णव ने कितें म्हणटा मार्क चॅप्टर एट सेवेन वर्स एट एन नायन मार्काच्या वांजेलांत वस वसो सात वस वळ आठ आनी आठ देवान दिल्लो उपादेश देवान दिल्लो उपादेश तुमी सोड सोडल्यात आनी मनशान केल्लो रिवाज तुमी धरल्यात हा रिवाज तुमी धरल्यात आज फाल्यां पुरो ती रिवाज मात्र आसतले बी नाकात हर एक वर्सा रिवाज 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 तरी वाजव तुम्ही धरल्यात धरल्यात उपरांत मुंदारून तो म्हणालो म्हणालो वय तुमच्या रीती रिवाजांचे संप्रदाय पाळचे खातीर देवाचे उपादेश हिकमतेन तुम्ही बगलेन दवरतात देवाचे उतार हिकमतेन बगलेन दवरतात देवाचे उपादेश हिकमतेन तुम्ही बगलेन दवरला कहाले रीती रिवाज पाळचे खातीर आज तरी तुका म्हाका आमकां समजून बाहेर हालीं एका दीसा कालीं एके बायलो कालीं उडास काढला आसतना कोण्याचे अत्मे नितळ जायना बरें जायना पोयस जायना भगिवन जायना आमचो भावत घट जायना त्यो आता पाटीये वडोल थंय गयरा वयलें तुवें आमी जाय जाल्यार आत्म्यान देवाची स्तुती करतले मदले बायल्या विधी नियमांचेर पात्य न्ही सोण हां बायल्या विधी नियमाचेर पात्त्यनी सोण न्हू जे सु क्रिस्ता अभिमान भोगतली आता आमका अभिमान कोणाचेर आं आमच्या धर्माचेर की तुमकां कोणागे अभिमान आसा की धर्माचेर म्हाका ना वडिलांचे संस्थांचे हा या पंगडाचे या सभेचे ना कोणाचे जे आमचा अभिमान किद्याक मानोनी महिमा जोमिया अर्घाचो तुका तानी सदा मानोनी महिमा जाऊ तुका सोमिया अर्घाचो ती तानी सदा અંદિતા વર્ણતા ના વાટાવ વાવ પ્રણામ કરતા ગુ અભિમાન એ ઝેજુ કીધું કરતા હવે જુમ્ મિસ્ત્રીન અને સોમિયાન તુમ્ચ પાય દુલે એક મેક છે પાય દુઈ જઈ आता एकमेकांचे पाय धुसे म्हणले वृद्ध करतात ते काले पाय मात धुतात ते एखादी <laughs> सायका ते थेंका इल्ले खाली इतले तेंबे मात्र पाय धुवून पहिले म्हणतात सांगतात कोणाचे पाय दुखतात पहिले पाय घासून नितळ जाऊन ते हा म्हणून ना ती दुळ आणि ती परत त्या दव्या तू आल्याक लागल्यावर मागे पडले हे केद भीत हाडल्या बरी आस भा आता पाय दुजे म्हणताना हे पय वसून आता गुंड हरता की आम्ही हे पाय काय घेऊन तू खर पैलाय कितें पै केला या पयावरी या मेटा वरवी या पावला वरवी वै देव उतार कितें सांगता तुझ्या सगळ्या जिणेंत देवाचे उतार जाय जायचे कीर्तन एकशे एकोणीस ओळख एकशे पांच किती सांगता एक था था एका, साम हंड्रेड एंड नायन्टीन वॉस वन नॉट फाय तुझे जो उतार वो उतार तो जेंसो मिया दिवो मुझा मेटा प्रकाश पांको उन मुझा देस पर त्याजी बना उतार तो जेंसो मिया दिवो मुझा मेटा प्रकाश पांको उन मुझा देस पर आता अताए कीर्तन कितने एक्शन एक, एक निस्वो एक्शन पांसे तुझे उत्तर तुझे उत्तर मुझा पावलांग देव हा देवाचे उतार मी ऐकल्या उपरांत आमचे पाय आम्ही सांभाळल्यात घे ना मेटा आम्ही सांभाळल्या घे ना पावला आम्ही सांभाळल्यात घे ना आमची वाट आम्ही सांभाळल्या घे ना त्याच्या पहिले हे पाय कन खै खै काळोखाच्या कामांक खं वसून उजो थं खं देवाक मान जायना महिमान जायना थं मूर्ती पोसा माट मंत्र आणि किती काळोखाच्या सर सक्ती सशी गेल्या घे ना पण देवाचे उदक स्वीकार केल्या उपरांत या पायांक सांभाळ लां गीना खचे दकादार मुळ्यां मोजा देष्ट दे जे बेक मोजाल गाम दे दोळ्यां मोजा देष्ट दे जे बेक मोजाल गाम दे कानान मोजा उतरांगार मोनान मोजा सण कानान काना मोजा उतरांगार मोनान मोजा सण व्हायगार अनान मोजा उत गाल मोना मोजा जन्वय गाल मोजे तै पवित्र पव आत्म्या मोजे तैि ये सदा कालजि एवाच आ आत्म्या सदा कालजि ये

वो कर मोज्या सांभाळ मोजे वो जीनी मोजे सुफोळ कर थे 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 थे। आज ये पण येऊन पायं काही खासून करून करून वय मू देखील बाहेर भेर वेतना बाहेर वतनाचे पाय नित असतात भितोर येताना देखील मैजे सरस्प्रण मैेजे लागी सरा नका तुझ्या पायाचे तुझे वेळे का तुझे अशुद्ध पोट काेऊन आजारपणा आजारपणाकडे येऊन साथ देना अर्थ तो आज तुका आणि दु जै संपूर्ण तर आमचे ते असले पण आमचे ते असले पात किसे वेगीम कळतले बे खामीर म्हणजे किती म्हणलं समजतले बेखामेर उंडो म्हणजे समजतले आई बावी नातलेली शेळी म्हणजे कितले समजते साबार जणांत तुका कोणी तळ करियात कोणी शुद्ध कोणें कोणी परत पवित्र करियात म्हणजे वेगळी समजतो निमांनी म्हणतात हा तुम्हाला केलेल्या बरीस तुम्ही करचाक हवे तुमका एक देख दिल्या देख दिल्या ही देख म्हणजे उदाहरण म्हणजे एक एक्झाम्पल म्हणतात इंग्लिशात कोकणी म्हणत उदाहरण देख ना आज ताने देख दिला ताज्या शिसांनी ताने सगळं तांग न बरे करून दुवून साबो घालून घष्ठून पुसून तां तयार करून नवऱ्या बरी भिनाकात <laughs> ताने तां तयार केले सर्गीच्या राजाक त्या सर्गीच्या जेवणाक देखून त्यानंतर हा ताने जेवण ताणी कर्ज म्हणले मागीर तांगा कळटा ताज्या पहिले हे जेवण असलेच जेवान

संसारात उतर सारखा पावस सजला त्यां जेवण आम्ही करीत जाई खंच जेवण म्हणजे पाय दोन आम्ही उंड त्यां जेवण खंच जेवण म्हणून वेगळी आमक कळतले आ इजिप्तांत सर्वेस्परांत मैजेक आणि आरोनाक म्हणले हो मैनो तुमका सर महिन्या पैकी पहिलो जातो वर्सो पहिलो महिनो तो तुमका वास, वास। इस्रायलाचे सगळे परजे लागी उलोवून तांका सांगा ह्या महिन्याच्या दाव्या दिसा तुमच्या मधल्या हरयेकल्यान एक शेळी तालास करू पहिले शेळी तालास करूक झुदेवाक पहिले सांगितले जाऊन या महिन्याच्या दहाव्या दिसा एक शेळी तालास जाय आणि ती शेळी कसली जाऊ एक घराण्याक एक शेळी हा एका घराण्याक एक शेळी आता सगळे का एका घराण्याक एका कुटुंबात आवय बापाय सांगत असल्या भुरग्यांक एक तुमक कितले आसात तुमच्या तुमच्या कुटुंबात कितल्यो शेळो आसात कितली फायनल आसात कितल्या मूर्ती आसात कितली पिंतूर आसात कितल्या जणां मुखार दुसरं रक्षक म्हणून समजा ना इशारो हो किती अरे का कुटुंबात तर तुझ्या कुटुंबात शेळी कोण म्हणजे सवाल तुझ्या मतीन दिसा मु शेळी कोण आज घरांत कितल्या जण शेळ्यो शेळ्यो म्हणतो आता देखून पुढे सगळ्या शेळ्या झाला हर एक कुटुंबान एक शेळी तलास करूक जाय एक घराण्याक एक शेळी एका घराण्याक एका कुटुंबाक एका घराब्याक एक शेळी ती शेळी खाऊक एक कुटुंब बहु लहान जायत झाल्या ताणे आपल्या घरा लागी वस्ती करतल्या शेजाऱ्या संगी मेळून तांचे संख्येप्रमाणे ती वाटून घेऊन एक शेळी तुमका जांबरो तुम्ही काल दोगांत आसात नाही हांवें एक पहिले एक दाखल दिल्लो असा हंगा मागण्या येते हंगा मागण्या जल्या उपरांत वसून तांच्या आणि मागण्या असलेल्या भावां भयणीक मेळटात आणि सगळं दिसभर मागण्यां ते वय वैमू खंयच्या शेळयेक घेऊन हंगा असा खंयची शेळी थंय तांच्या त्यांच्या घरा गेल्या वेळार खंयची शेळी आं एकच शेळी वैमू पण जणांितली एक शेळयेक घेऊन कितली जणां खोग वा ते मेळटा थंयसर आसा हा तांचे मोदेगात खंस दोघवाते सांगाता मेटा थोंस रास हांव तांचे मोदेगात येतलो रावतलो तांकां सांगात देतलो जिवे तांचे भेसव आणि वरते करतो येतो तांकां सांग देतलो जिवे तांचे बेस या शेळयक वळख कोणच्या पहिले हाऊ जना आमच्या कुटुंबान जैत्य शेळी असुल्लो ही शेळी ती शेळी नांव नाव दुसरी दुसरी पण हांगा देवच्या वता सांगता एकच शेळी तलास करूंक जाय आणि ती, ती शेळी वड असा जाल्यार त्या कुटुंबांनी एक आटची या कुटुंबांनी हाटची नाही यात शेळये सवे आणि जायत्या कुटुंबांनी सांगात मेळचे वै मू आता तुमच्या तुमच्या घरा तुमची हे शेळी की ना कोणती शेळी आणि अंगा सर गो शेळी हे वुई मू ओड काढ न आम्ही वुई मू तो ती आता तुमक जे तुम्ही हे घे वो। सकाळी दनपार सांजे गे लहानशी शेळी पण हंगा येते ना सक्क सांगा सकाळी आठवण सांग पर्यंत कितल शेळयो ह पण कुटाम जन हा पळया ना अर्थ व शेळी वड आसा ज्यार शेजारच्याक्या आपोवंक जाय हर एक कितले कातल ते पळून शेळी वेंसोक मासा विषान असू द खंचे मास जा बकऱ्याचे मास न कुंगड्याचे मास दुकऱ्याचे मास सम्याच्या दु? जेवणात मास खंचे देवाचे शब्द मास आसा की ना मस्तू ओडोल सवाय एक वर मेळ आता पुरती देड वर दोनपार सवाय एक वर ना जाल्यार इल्ली चटणी मात रे येगडी वासून काडटात व्हगिनी इल्ली काले फान फोळ्यांक इल्ली चिटणी वाटून न्हू सकलचो नस्टो सा केल्ल्या व्हरू वयगिनी अंग सकल तोव सांज साद मुसर वयगिनी व्हडली आसा शेळी गम्मत आसा न्ही गी देखून सोकोळांय पावता की ना हा त्या खातीर आं शेळी जावंक जायी कसलेंच आयब नात आयब नातलेली शेळी पळय आनी गे बाबा हा विजयन बरें सांगलां ती सावळी ही आता तुम्ही किती आयकतात ती सावळी पण असली शेळी कोण हा तुमक वेगळी कळतले ही आता खाली सवळी मुखार तुम्ही आपण जिवितची एक वळखाना बरोबर दाखल दिलो पितुळ्यासो सोरोप आणि सोरोप साबुरला वैमु पितुळसो सोरोप सापताय पितुळ्याचा सरोोप सरपंत पितुळ्याच्या विकास विकासा ना नाही पण साबुल्या सरपंत असा की ना तसेच आमक पाताक म्हणजे सरपान तर विकास आगिना पाताक नेजूक त्या शेळ्या बरी उसो बारला पाता पाताक आसा हा त्या शेळेक पळयतना पाताक शेळयेन आमकां सॉरी पाताक असलेल्या आमकां साबले अरी पाताक नतलेल्या शेळये मुखांत आमका सुटका आईब नतलेली शेळी मात्र बेखामीर उंडो बेखामीर म्हळ्यार बिना खमीर खांय भूक नी पुगता काय दाळा उडीत वाटून गेल्या पुगता वैमु ना पिठाक सूर गेल्या भुगता वैमू न खमीर गेल्या पुगता वैमू हं आपुट्टू वाटल्या पिठाक काही गेले नातल्या दे पुगताय देखून तुम्ही करतात पणपाळे पण पाळे पुगल्या पिठाचे की दक्षण दक्षिण वाटून केल्या पिठाचे समजून त्याखात सांगचे ऐब नचलेलं म्हणजे काही बरसी ने कांय बसू नजो आयब असूक नजो आयब म्हळ्यार खत नजो म्हळ्यार कांय उणेपण आसूंक नजो कांय अशुत आसूंक नजो थोस शेळी तुम्ही तलास करजे आणि ती शेळी कोण आता सांगली एक सावळी मात्र त्या आमकां विज्ञान आयक मेळटलें मागीर आं शेळी जाय कसलेंच आयब नातलेली दादली आणि एका वर्साची दादली दादली बैली म्हणू ना बुकडी म्हणून कित्या बोकडी म्हणून ना कित्या बोकडी म्हणून ना दातली म्हणल्या कित्या तुम का समजायची बोकडी शुद्ध आसना ना बोकडे शुद्ध ऐक नसताना असा नंत कसे म्हणून सांग तशेच म्हणजा तिंगी मासिक स्राव असा की नाही ना गे हा मात्र नाही बोकडे म्हणता ना तुम्ही जाणार तर हा त्यांच्या पाठात बोकरे असतात की ना आमच्या बोकड्या बाटल्यान जायते बोकऱ्यात बोकड्या एका वर्साची म्हण सांगला म्हणल्यार तुमचे काल तुमकां सांगचे म्हळ्यार कितले शुद्ध आसूंक जाय म्हळ्यार खातीर एका वर्साची म्हणटाना जावं पळय पिली न्ही म्हणटा जून जाल्ली न्ही ठीक गे पुश्टी पाटको म्हणटात न्ही एका वर्साची बोकऱ्या वा बोकड्या मदली तुमी दिवीन सियेत बोकरो जावेत बोकडी जाता तो बोकरो बोकडी म्हळ्यार कितें आसा शीप एंड गोट म्हूण आसा न्ही इंग्लिश शीप म्हणजे का तुम्ही दादले असायला आसात गोठ म्हल्या रे बोको असा बोकडी आस आं इंग्लिशान सारखे कळटा शीप मेल शीप फिमेल शीप म्हूण सोमाक कळटा नी ते लोवेचे बोकरे म्हणटात कितें म्हणतात ते कले बोकरे म्हणतात बन्नूर 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 कुरी वैगे न बन्नूर कुरींत दादले आसात बायलां आसात बकरे बकडी हा आडू आडू कुरी समोर गुत्ता तुम कन्नड आडू दुसरे कुरी दुसरे हा तुमका कळल्यार पुरो आणि मुखार ह्या महिन्याचो सो चौदावो दीस पर्यंत तुम्ही ती सांभाळूंक जाय त्या दिसा सांज जाताना सगळे इज्रायल परजेन शेळयांक जिवशी मारूंक जाय तांकां एक बाबा एक एक आकूट एक, एक एक शेळी दिल्ली वय मू सगळ्यो आयबनातले शेळी ताणें तालास करून हर एका इज्रायल एक एक शेळी मारूंक जाय आनी त्या शेळेचे उपरांत इल्ले रगत घेऊन ज्या घरात शेळयेचे मास खातात त्या घरच्या मास कांवं रगत सारोंक मास कांंक रगत रगत पिऊक आसय पिऊ कौ कस आसय या रगत पियूक नुजमा सवय मू लेबेटिकस चॅप्टर सेवन्टीन वॉस टू लेव्हन लेविटिकस चाप्टर सेवन्टीन वॉस इलेव्हन नाही गे रगत असले खेच मांस खाऊक नुजों ते उतार सांगता नेगी कित्याक कित्याक कुडीसो जीव रक्तात कुडीसो जीव रक्तांत असा इलेव्हटी सेव्हन्टीन इलेव्हन ने गे कुडीसो जीव रक्तांत असा देखून रगत काली शरोंग शरोंक आता जीव म्हणलं खेळून येला कोणा सांगला रक्तांत जीव असा पण जीव तुका जीव कोणाची आस्त तुम्ही तुमचीच आस्त वरते मॉल तुमकां विकते घेतला कुडगी तुमचो जीव पळया न्ही गे देखून जीव गात म्हाका आमकां कोणाक हक्क ना कोणाचा जीव काढूक कि तुका हक्क ना कोणाचा जीव विभाडून की त्यांचे नाव विभाडू की तुका आणि हक्क ना देखून जेजू म्हणा पेदा म्हणतात पिशा म्हणतात चा चा पोता हक्क ना नाखन ते हक्क सरसपरचे देखून शेळयेचे रग आता दरवाट्याक सारोक जाई जाय राती शेळयेचे मात तुम्ही खाऊक उचार बाजून बेकामेर उंड्या आणि कोडू बाजे सोवे पळ्यानगी उंड्या कस सोलो उंडो बेकामेर उंडो काय काय वो उंडो किती म्हणलं तुमक समजाजे देवाचे उतार तांतू काहीस बरसिल्ले देवाचे उतरांत देवाच्या उतार आम्ही दिता जाऊन पुरा आम्ही जायते काल म्हणतात कंतार आणि ते पडतात पण देवाच्या उतरांत काहीस भूमी आकाश सगळे अंतर ताले पण देवाचे उतार हां सगळे आसच्या पहिले देवाचे उतार

मोई जें तुम का दिउक ना दिउक ना बगर बगारो करो सर्गे सोउंडो करो सर्गे सोउंडो मोजो बाप तुम का दिता कोंतो सर्गे सोउंडो तुम मोजो तुम मोजो सर्गे सोउंडो तुम मोजा जा सोगंडो तुम मोजो तुम मोजो सर्गे सोउंडो तुम मोजा काल जा सोगंडो

सर्गिसा उंडा जाऊन आसा जेस हंगा सर बेखामेर उंडे आस सवे आणि कोडू बाजेसवय वै गे उडोल तर बाबा अँड सांगले मला त्यांच्या तू फिर गर्जेनं पाल्या खं कोडू कसाय आहे देतात खं हा सांगले आजच तर दिलं हा फिरतो आलो म्हणून इले शुगार चढल्या इलो कोडू कासं हाड म्हणून रोशना सांगताना पाल्या ही गर्जे देतात मागे तो म्हणल किती म्हणून जेजूक पळय जुदेवान कितें पिवंक दिलें आंबो शिरको दिल्लो न्ही गे ताजो उड आसकान कुड कसाय दितात खंय सदान दिल्लो जाल्यार बरो आसलो तुमी आयकाल गे हांवें पयले पुटी आयकोचे तुमी वय गे तुमी सिरियान न्ही न्ही तुमी रोमान न्ही हांव <laughs> कॉमन तुमी रोमन ते सिरियान <laughs> तुका हांगा देवाचे उतार सांगता बेखामेर उंडो काही बसी नस गोव असो शुद्ध उंडो देखून दात तुम्ही उडासा काडा आम्ही उडास काढणं तुमक का तुम गोव असं उंडो तोही बेकामेर उंडो तातूंत काही कमीर उडीत याखाद्या सूर घाल्ली ना तुमच्या पोळ्यांक तुमच्या पान पांपळ्यां सॉरी दोसा घालतात तुम्ही मसाला डोसाक आणि इडल्यांक हां ते बेकामेर उंडो आणि कोडू भाजी देखून देवाच्या उतर इं कोडू लागता की ना हेजे केल्याच्या भुका दवसो तीन आनी वोळो एक दोन तीन आयका देवाच्या उतार बरयलो कवळो खा म्हणटाना हेजे केला क कितें जालें तोंडान तो कोडू लागलो पोटान तो हायका आयका 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 ताणें म्हाका म्हळें ताणें म्हाका म्हळ्ळें हेजे केल्याच्या त्रिवस वन टू थ्री मनशा पुता मनशा पुता तुका दिला तें तुका दिला तें खा हो कवळो खा हो कवळो खा आनी उपरांत वोसोन वचोन इस्रायलाच्या गराण्या कडेन उलय उलय हांवें म्हजे तोंड उकाडलें अनि ताणे तो कोळो मका कावंदिलो दिलो ताणे मका मळे मुनशा पुत मनशा पुता हव तुका दीता तो कोळो कावंद ददोशी जा Aa. हवे तो केलो आवे तो केलो अनि तो मोजा तोंडांत मोवा बसेन गोड झालो आ तोंडांत गोड झालो ऐ कतनिंगी म किमत कोडू लागता निंगी हंगा कीता सांगता की मला रे देवाचे उतार तुका तुझे ते सगळे अशुद्ध पवन सगळे मेले अन कीते असा पाताक सगळे दोन काटता कसे कोडू वखद पियेल्यार पोट आमचें साफ जाता की ना देखून दोन ये घे ब कोडू वखद पिया तुमचे पोट साफ ज आणि आपल्या एक दीस मनी येफ खातीर ते कोडू वखद कितें देवाचें उतार बेकामेर उंडो कितें देवाचें उतार हा बाडू लागता वही न्ही तोंडां थोड्यां गोड लागता मागीर मात पोटात ओढ ने मुखार मुखारका जिवे वा उदकांत उकडलेले तिचे काहीच खावचे नाही बगार सगळी शेळी तिची तकली पाय आणि आणकिटी वेगळी करी नसता उजार बाजून तिचे मांस तुम्ही खावचे कळले मास मांस खाऊचे उच्च काही विंगड करू ना म्हणता भाजची आणि काली मास मातावचे आता असतात ना सगळे बत्तात पेली पिला भाऊ आणि तशेंच करतात सगळे बत्तात कळलं मास मात्र मासली तशीच बाजून कवली मास्मात हो कोवळाय गाडी नान काय पळय शिल्वी वोसोन आयला तें हा ओके ओके उपरांत आबि वळू सकाळ पर्यंत कांयच दवरचें जे जें कितें उरता ते, ते तुमी दिस उदेंवच्या आदी लासोंक जाय पळय आनी देवो जेवता सांगता सकाळ पर्यंत आमी दवरचें न्ही म्हण व्हय मुगो म्हण म्हाका म्हज्या तूं मती एक सावलोप जाता मागीर कित्याक आमी हांगा उरले पुराय काण परतून दवरता भितर देव जेवता सांगता सकाळ पर्यंत दवरचें नय म्हणून वय म्हणजे असं अर्थ कि hmm? त्या 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 वेळा देवचे उतर खायचे पी म्हणत ते आम्ही स्वीकार करीचे ते बाल्याक दोरूक जाईना हं थोड्या दिसा मुंदुवारिके म्हणून काल म्हणतात मुंदुडा लागे ते गे विल बी कंटिन्यूड म्हणून त्या त्या उतर त्या त्या दिसा दिस पडतो ग्रास दिता मार्ना दिसऱ्या दिसाक तांकां दोरूक सोडले देवान त्या त्या दिसाक कितले जाय तितले माता नी आर इस म्हणले

देखून देवाच उतर आज आयचे पाल्याक जायना देखून तू बेका मेर उंडय तसोच तू पाल्याक दवरून उजो म्हणून तांकां ताकीद जाली हे परी तुमी ते खावंक जाय तुमच्या कमराक पाटो बांदा पायांक वाणो घाला आनी हातांत एक दांडो घेया वेगी वेगीन ते खाया सर्वेस्पराच्या मानाक संभ्रमची पास्की पास्क खंयची पास्क जुदेवांची पास्क तुजे जुदेवां आनी म्हणजे आमची पास्क कितें तुजे आनी म्हणजे आमची पास्काची बाली कोण तर जेजूक आम्ही स्वीकार करताना शेस्त स्वीकार करजे तेने आता पोरने गेले आता सगळ्यात नव्या झाला जेजू ते वैमो देखून आम्ही कसे कळजे पळ्या देवचे उतार करताना कसे म्हणतात देवाचे उतार तुमच्या खमरात वाटो बांधा पायांत व्हाणूक घाला आणि आता ते दांडो घे बेगी बेगीन खाय ने सरस्वत्या मानाक संभ्रमची पास्क परब ती आता आम्ही पास्क परब म्हणून किती संभ्रमता जिवंत झाल्या जेजूक देवाची शेळी जण असल्या जेजूक सगळी सो उंडो म्हणल्या जेजूक वैमो कशी आम्ही सेवी जाई कशी ऐका जाई आम्ही ही परब आम्ही संभ्रम आचारण करीत जाई जाई कर, आमच्या म्हणजे तुमच्या थंडी तुमच्या ती उर्बा उमेद असा तो उत्सव असा वैगीनी पण बहिल्या लोकांही जीवनातल्याबरोबर येतात कायदे पाळूक अं बसतात उरतात वेतात वै ते नाही भाव भो उत्सव देखून हांवें सांगले संवसारी जेवणांत पळय तुम्ही कशें बरे करून उडव नासोन भाग घेतात सोम्याच्या चड उल्लास बरी जाय जे आमी हे जेवण हे सोम्या सोहेिक जेवण देखून हांवें सांगले ओ संतोष वो मोगू ओ एकवट सोम्या सो एकवट जोडलेला मात कळटा ना कळना के जाता गे म्हणून इल्लेशी चड जाल्यार चढ न्ही पियेल्हे उतार है? सो मिनट सात मिनट जाले ती मग पाटला तो एका काजाराच्या संभ्रमाक हा देवाच्या वता देऊन बरेन कन ओकेल ओकल नवऱ्याक बरेन कन समजत पाटला तो ते एक वर उलयत आहे गी म्हणालो मला पाटल्या थंड राह म्हणले हा ताका बाई बाय वन तू हा थंड राह हंगा सर देवाच्या उतार देऊ मला नमेरला बिरांत ना देखून ती उर्बा देवाचे उतार रे हा ऐकूनची उर्बा देऊनची उर्बा हा सांगला ना, ना <laughs> <तंड्राव मिला थाका। laughs> तुमक नाका गे म्हणून ते गो ते मातू म्हणे सांगला न गे रक्षक कवच एफ एस पत्र सो आणि ओळखात स्वत जाऊन दी तुमचं कमर बांध नीत जाऊन हर्द कवाच भवार्थ जाऊन दे तुमच्या हातांत डाल आणि सुवार्थेची काल उर्बा समाधानीची सुवार्थ परगड करची ती उर्बा जाऊन पायांचे मोचे तुमच्या आत्म्याचे रक्षण जाऊन दी शिरास्त्रान मात्र तुमच्या हातांत देवाचं उतार जाऊन दी एक तल्वार त्या धाडा मात्र म्हणत अंग कसे पास करूक ती तयार असे आम्ही देवाचे उतर ऐकू तयार असाची सत जना जुंक नीत आधारूक बाभाळूक आणि समाधानाचे सुवार्थ प्रगट करूक आमच्या हरेकल्याच्या आत्म्याची बचावी जोडूक मात्र देवचे उतार हातात या संसारच्या सर्व वडण्यांचे ताळण्याचे सैतनाच्या कुतंत्र्यांचे जैत जोडू ना उठून बसून अशेन जाय तुझ्या हातांत वास्ती वळू एफिशियन चॅप्टर सिक्स वर्स फोर्टीन जावन पाटी सरान पाटी सरान तुम्ही दृढ रावची गरज hmm. सत जावं तुमचो कमर सत जावं दे तुमचो कमर बांद आणि नीत जावं तुमचे हर्द्या नीत जावं ती तुमच्या हर्द्या कावाची समाधानाची सुवार्थ समाधानाची सुवार्थ परगट करची उर्बा जावं दे तुमच्या पायांचे पायांचे मोचे सदांच भावार्थाची डाळ भावार्थाची डाळ भावार्थ देवाचे उतर ऐकून आमचे भावरत एकल्या ते नेन जसा बारा ते जेजू ते हा ्या दस्मानाच्या उज्या बाले पालव सत्तार सांगले न गेसर त्या शेळिच्या रगात सारायला थंसर खुंचंच दुस्मान येऊक सकाना आंगाय तसेच खैसर या जेजूच्या जेजू देवाची शेळी ताज्या रग तुझ्या थं सारायला नष्ट बाल्याचे उज्या बाले तुम्ही तुम्ही सत्तला त्या भावात असल्या मात या शेळयक धरल्या मात नष्ट्या उज्याचे बाले तुम्ही सांभाळू शकते देणे तुमचे शिरस्त्राण म्हणून बचावी कोणाची आता हेरांची बचावी मी सोची नका पहिले आम्ही आमचीच बचावी जोडीच देखून तुम्ही ओढवलचे जो म्हणा तुम्ही सगळ्यांनी तळणात असलो एकला ते कोण असलो हा मागीर आमकां ऐकू मिळतात दुसऱ्या भाषा पण ऐकताना हा तो सैतान कसो येता आगे म्हण पवित्र दिता ते देणे म्हणजे देवाचे उतर जावं तुमची तालवार देवाचे उतार देखून देवाचे देवाच्या वरीन समजा जीवित भाव वरीन सामकें नितळ जाऊचे देवतार आय बाहे कथाब्यणे ते शुद्ध पवित्र देखून आता फाटी ये बारावी वळून ते राती रा हांव इजिप्तातल्या उतरोन वेतलो आणि इजिप्तच्या हर एक प्रथम जनिताक जाऊ मनशाक मनजतीक जीवशी मार्ग्यात पळ्याने कोणी जेजू स्वीकार करू नाश न्हू ह्या पहिली वडोली सांगला सोळा ताका सत मानतेला सो आस या शेळयेक स्वीकार केल्ल्या सो आस या शेळिच्या रक्तात नितळ झाल्यासो सात सातवळ तेरा आणि कोण नेसलेले दोवे दगले नेसलेले कोण ते म्हणून विसरताना तो किती म्हणता मालगडो ऐका उघडा म्हणजे सात वळ तेरा आणि सौदा ते मालगड्या मोदल्या म्हजे लागे विसरले दोवे दगले घालून आसात ते कोण ते खंय तावन आयल्यात हवे जाप दिली हवे जाप दिली हा नेना दनिया हा नेना दनिया तू जाल्यार जाणाय जाणाय तवळ ताणे माका सांग सांगले तो वोड आकांत उत्रो आकांत उत्रो नु आयलेले मळार हेसते हेसते कोण ते, ते ताणी आपले दगले आपले दगले शेळीच्या रक्त आय बावेने कातावेने पातकावेने असलेल्या शेळीच्या रक्तान दुल्यात हा तेकडे आमकाय दुता जेजू कशे आपल्या रक्तान तो असा नि कोणतं क्रिस्ताच्या मा कापवेत क्रेस्ताच्या कुडी माखा का चा क्रिस्ता रक्ता मा तू घाण मकाम खातो दूत आणि तळ करता पवित करता त्याच्या अमलिक रक्तान आता पाठी निमाने किती वाचते तुम्ही वस्ती करता ती घरा दाखवून देऊ शेळयेचे रगत एक खुणा जातले देखील शेळीच्या रक्तावरवी ते शेळेच्या रगत तुम्ही सारे लांदार वाट्यार ते एक खुणा जातले ते रगत पळेतस हा तुमका काहीच वाईट करून देखांतर हा केलं त्या लाई मकस मी या आम्ोक रगता ननैका सोमिया पवित्र रता तल मखा सोमिया आम्ोल रगता सबाल माका सोमिया पवित्र रता कैसराव गे कोन् मका ओ कैं सावो गेरकोन् माका हे तु जा हे

आणि पहिलेची पास्क परब केवल एक उघडास मात्र मात्र निमाने जेवानी एक उघडास मात्र पोचवम्याचे जेवण उगडास न सांगले तुका खरे खाने देखून उघडास मात्र जातलो तुम्ही सर्वेस्पराच्या मानाक एक परब कशी संभ्रम केल्यात सं... परब देखून एक पास्क परब ओके संतती पर्यान हो उत्सव एक शाश्वत कायदो कसो तुम्ही संभ्रम आम्ही ऐकले तो उत्सव संभ्रम केलो की ना आ, पास्क ती ओळख वासायच्या आयच्या शुभ वार्ता दुसरी ओळू किती पास्क परब लाग पावली आपण मोग तो असे करता पास्क परबे आदी हां पास्क परबे आदी हो सांडून संडून बापासर शिवेची आपली चेसा सांगा पास्क परब आचारन केली ती जाऊन असली निमानी परब ही संसारिक रीतीनं करची ती फास परब निम आता हा तुम्ही आम्ही करचे आचारान करची परब ती फास परब न तुका आणि पात्का उत्तरं इलीत कोण ती शेळी कोण जेजू क्रेसो मी देवाची ती शेळी संसाराचे पाप काढून आमक सोडले झो क्रिस सो मी देवाची ती शेळी संसाराचे पाफ काढून

म्हणजे सोमिया जेजून तो बारा दिन झालो ते राती उंडो घेतलो देवाक अर्घा देऊन तो मोडलो आणि मोडे आता सोमायका त्याने उंडो घेतलो खेदाळ उंडो घेतलो परा दिन जाऊच्या पहिले त्याने उंडो घेतलो तो मोडलो आणि आपल्याशी सांग दिलो आणि मुळे आणि मुळे ही मोजी कूड ही मोजी तुमचे पासो दिवची हे मोजा उघडा असा करा झाले पूर्ण त्याने उंडो मोडलो त्याच्या कुर्साच्या मरणा पहिले ताकाच त्याने मोडिल्लो केदाळा ताका असताना मोडुल्लो <laughs> केसार मु तरी सावळी ती <laughs> पळ्या नी किती जाऊ कसा त्या विषया तो नाही किती म्हणतात ताज्या उडासाक लगून हरियेपटी मिसिदान आम्ही हे आम्ही उडास करता जो ताने मोडुरले मुंडे असो पण असली तीन आम्ही उडास करतो ताकासांनी मोडून तर जिवीत उंडो उडोको गोव असो उडोकीचीच पण आमचे किती म्हणतात किती म्हटलं दिश्ट आमची नदर कितें चिंता पुरे खा उंड्याचे असा जेजूचे असले का पण आमची नदर खाई असा जे नदर तुझे दवर मनशा म्हणशा भेरांतोजी एचे लोट कोनशा नदर तुझे जेजूचे मनशा म्हणशा जी लेकिन आयले वार हंगा आय का भैनीन हंगा उक्त्यान मागले नेंगे हा उमर नाच्या मिसा गेली मका एक कुमगार देऊ ना मजा दुवे के देऊ ना काय फरक पडना ते उघड असाक मात्र की आंगे सांगचे ने बरे इला ऐका ही मुजी कोड ही मुजी कोड तुमच्या पासो देऊची देऊची हे मजा उघड असा करा उघड करा तो उघड असतो हे हा केत नाही काढी येते कितले बोटी काढी येते जेजुन तकास्ताने मोडला काही कुरसार वई मोरगत वरेला वई किनी रगत वारून कुसार मरून सोडव केले आपरा सोजून पातकां भोग आमका सोडका जे जो सौमी देवची ती शेळी संसाराचे पाप ताने सोडला तुक आणि त्याच्या कुर्सच्या मरणा रक्तच्या वरवण्यावरवी ताच्या पहिले ताने उंडो मोडलो तां कलच्या खातीर हा महास असे मरतलो आनी तुमकां बचाव करतलो परतून तो कितें करता काल्स घेता ऐका तेच परी जेवण जाता जेवण जात ताणे काल्स घेतली आणि ही काल्स म्हज्या रक्तान जेवण ना उपरांत काल्स तुम्ही जेवणा पहिले काल्स घेतात हांगा जेवणा उपसा अर्थ ऐका हां ही काल समजा रक्तान रक्तान तीर केल्लो नवो सल्ल नवो सल्लो नी पास परब आता ही शेळी नवो सल्लो शेळिचे रगत वारोन तुका आणि नवे जिवित जोडण दिला हाय सांगले त आमकां धुला आणि आमकां पवित्र केला ताज्या उतरान तो आमकां दुता नितळ करता आणि ताज्या रक्तान तो तुका आमकां पवित्र करता उंडो जाऊन आसा ताज्या उतार ताणें पहिले दिला वयमू <laughs> उंडो केल्ल्या उपरांत ताजे रगत दिला म्हळ्यार जिवीत रगतान कितें आसा उंडो केल्ल्या वरवीं हे उतार केल्ल्या वरवीं ताज्या रगतान म्हळ्यार ताणें तुका आनी म्हाका आमकां जिवीत जोण दिला दे देखून तूं जिविताची जर जे जो ते वाळोन तो आसा भाव भयणी न्हू इस जिविताची जर देखून हेन तुमी करा म्हज्या उगडा साकवय मू जितले पटी तुमी करतात तितले पटी तुमी हे म्हज्या देखील कितले पटी केल्यास काल उडा माता करचे देखून आम्ही भेटलेल्या या काय काही ना सांगला किया उतार पत्र हा स्वतः ओळीकरा करा खुंच्या या जगाने भेटला कुंचस बलिदानात पाप कटची सकत ना पण जेजू ख्रिस्तान भेटले एकाच बलिदानात सर मनशा कोणाच्या सर काळाचा सर्वांच्या सर, सर पातकांची हे पाप कटची सकत असं म्हणता निमाने एक ऐका उतार हि ब्रोट्टर टेन वस इलेव्हन हरिएक यास हरिएक याझक दिसपोट ते आपल्या मन्यारपण दिसपोट ते पोरत्यान आणि बलिदान बलिदान भेटता तरी तरी ह्या बलिदाना ह्या बलिदानाक सकत सकतच ना पण क्रिस्तान ह्या बलिदाना पापकाठची सकत असता ती क्रिस्तान सर काळांच्या सर काळांच्या सर्वांच्या पथका खातीर एकच बलिदान भेटत बलिदान भेटेल અને તો આ તદેવા છાઉજી એને બલિદાન નામ એપોઇટ બલિદાન અને મિસાઈજે બલિદાન ઉડાસ કરતામ પરત પરત અમે ઉડાસ કરતા હું તાને કેલેન બલિદાન તાને કેલેન સમર્પણ તાને દુકાનેમાં કામ કર દિલ્લી સુટકા દેખો ને યેન જવાન સો અમે આ ચેન જવાન અમે આ રીતિન સે એમ ઇન કરજે કે દે સંભરમ કરી જમાતન જીતલે બડી અમે કરતા તિતલે બડી તાજે ઉડાસ કરતા માત્ર નહીં તાજે જવાનો તા અમે બગેદાર જાતા હો તેને સંસારી જવાન गरजेचे हे जवान आत्मिक जवान चढ गरजेचे देखून केदार सांगता सोम्याच्या जवानांक अस उपरात कुटुंब जवान हे असले पण चढ गरजेचे किती सोम्याच्या जेवणात आम्ही संतोषां उल्हास भवर्ता बरश बातम्या विश्वास पण भाग्य होऊ की चढ आणि उर्बा उमेद आमचे ते वाढून म्हणून सोडून दे बापाचे पत्तच्या आणि पैत रत्म्याची नवी आम्ही

हवन आणि बहिणीनं मुझ्या आणि तुमचे बलिदान सर पदवेदार देवा बापा मानतात असल जाऊन तुम्ही मागात हे तुमच्या बलिदान आपल्या मनाकानी महिमे आमच्या निखे सर्गीच्या बापा जे बलिदान आज मी भेटे ना तुझ्या उघड्या असा खात तुझ्या जे जेजू कृष्णांचा ज्या कुर्साच्या मरणावर रक्ताच्या ओरवण्यावर आमच्या पथकाच्या बक्षाने झोन देऊन परत तुझी भुरगी जाऊन बघता आणि आमकां झोन दिला देखून सदांस त्या बलिदानात आम्ही भाबडतो दोन जीवंक तू आमकां करपा दे

आमच्या खाती कुर्स आपले आत विसरून कष्ट मराण सोसले मरणाचे जैत वरून पुन्हा जीवन पण ताने उघडाप्या केले असं ताणे तुझी खुशी पडली आणि पौथ पर्जा तुका झोडून घेतली देखून देव देवदूतां समज भोगता सांगा ती तुझ्या महिमेचे कीर्ने काळ्यान आम्ही गायता

जे, 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 जे। बापा करो स्तंप पवित्र तो सगळ्या पतपांची जर तुजा ते अपवदत म्या दाडून हिंदेनी पवित्र कर म्हणून आम्ही मागता जाऊ दी दी आमकचो समयांजो कुसची कूडू आणि रगत आपलेस क्वेश्चन कष्ट मरण सोसंक वेजा दिदान वंडो घेतलो तुका दिन वासुन तो मोडलो तो आपलेस सांग दिलो आणि मुळे हो तुम्ही समज घ्यात आणि खयात ही मुजी कोर्ट तुमचे पसोती समर्पणची

Jesus lo te manzana Jesus, Jesus no via

तांकाष्टी मेल्या सुमेज सांग तुझ्या ते पर्स जळीत मळ पळोवंक तो फावो कर आम्हा सुमेज ती दया कर म्हण आम्ही मागता हा काय मर्यादेवाचे सांगात ते बघेन दनंद ताण सबकाळी तुक मनवले तो सगळ्या मागता बराबर सस्नाच्या सुखान तो खाई वांटो दे तांच्या सांगाता तुझी मागू तो फवो कर जेजू क्रिस्ता पुता वरवीं त्या वरवीं त्या जेजू सांगाता त्या जेजू तई पवित्रत्म्याच्या एक पोना सर पद वेदार बापा

देवाची शिळी सोलसराचे पाप काडटले आमची कांखलूत कर देवाची शिळी सोलसराचेर पाप काडटले आमची कांखलूत कर देवाची शिळी सोलसराचेर पाप काडटले आमकां शांती सो तुमी हांच घुसता तुज्या कुडार वगता आमी सेंवंक वता तुमच्या जत्यान के आसता ताडें ना जावं पूण तुज्या काकू तेन्ना आत्म्यां तशेंच कुडींग बोलें

पोसोय तुझं रंगन सोडतोय सोमिया परसो येनया बिनगत्या ये तुझमास पोसोय

भाऊ मोगळा बाप्पा तुझ्या पुत जेजू सो त्याग आणि बलिदान परत परत आम्ही उडास काढत या पीता बलिदान त्यावर सर आम्ही फातकां तुम्ही बसून परत स्वीकार केला असता या पुढे सदांच तुझा मोग तुका विश्वास राहू आणि सदांच तुझी भरगी जाऊन जिव तू दी

आणि येऊन गेल्या सर आमच्या भाऊ बहिणीचे आपला आशीर्वाद घालू वसोनियात शांती अशांती समाधाना तुमक